शेतकरी मित्रांनो प्रयोग काय असतो प्रत्येक शेतकरी प्रयोगशील असतो आणि काहीतरी नवीन प्रयोग करत असतो सर स्वतः प्राथमिक शाळेवरती शिक्षक आहेत आणि त्यांनी शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रयोग केला आहे तो प्रयोग मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर आपण जिंतूर या ठिकाणी आहोत आणि सध्या सरांच्या शेतीवरती व्हिजिट दिलेली आहे बघू शकता सरांनी आंतरपीक म्हणून करडई केले तर सरांकडून आपण माहिती घेऊयात की कुठल्या वानाची निवड त्यांनी केली आणि नेमकं कर्डई घेण्यामागचं त्यांचं कारण काय नेमकं आणि त्याच्यामधून उत्पन्न किती मिळू शकतं तर सविस्तर सर माहिती देतील आपल्याला नमस्कार आपण रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक मोठ्या प्रमाणावर घेतो परंतु वातावरण बदलामुळे एखाद्या वेळेस अपेक्षित उत्पादन मिळत नाही जमीन कमी जास्त असली तर आपण गेल्या वर्षी पण बेड पद्धतीने हरभरा केला तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळत यावर्षी पण आपण एक बेड पद्धतीनं साडेचार पाच एकरवर हरभऱ्याची लागवड केली पण यावर्षी आपण एक थोडा बदल केलेला आहे हरभरा चार फुटाचे बेड करून त्यावर आपण सहा इंच दोन दोन ब्या याप्रमाणे टोकन केलेले दोन ओळीमध्ये करडायचं नाही हरभऱ्याचं हरभऱ्या आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण एक महिला मजुरांच्या हातानं आपण एक तीन फुटावर अडीच फुटावर असं एक अंदाजानं दोन दोन ब्या याप्रमाणे दोन हरभऱ्याच्या ओळीच्या मध्यभागी करडीची टोकन केलेली ही सगळीकडे दिसते तुम्हाला पहा आता म्हणजे एखाद्या वेळेस हरभऱ्यामध्ये जर आपल्याला मर लागली किंवा उत्पादन कमी आलं तर त्याची भरपाई आपल्याला करडीच्या पिकातून व्हावी आणि करडी पीक हे त्याला जेवढी जागा जास्त मिळेल हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि आंतर कर्डीमध्ये जास्त ठेवल्यामुळं हरभऱ्यावर पण एक त्याचा काही प्रभाव पडणार नाही सावलीचा याचा कारण करडी सरळ जाते खाली हरभऱ्याला पसरण्याला भरपूर वाव मिळतो बर आता हे किती एकर मध्ये आता आपण एक तीन साडेतीन एकर मध्ये करडीची टोकन केलेली जो आपला एक सव्वा एकर त्याच्यामध्ये आपण करडीची टोकन केली नाही आणि बाकी जी सोयाबीन आहे पाच एकर वर तिथं पण हेच पद्धतीने टोकन आहे बरं नेमकं याच्यामध्ये जे टोकन केले अपेक्षित उत्पन्न एका एकर मध्ये पेरणी केल्यावर किती निघत आणि करडी जर चांगली आली तर एका एकरमध्ये पेरणीच्या करडीला साधारणतः एक सात आठ क्विंटल पर्यंत करडी होऊ शकते सात क्विंटल आठ क्विंटल चांगले ॲव्हरेज तिचे तिचं वाण जर चांगले लागले आपल्याला त्याप्रमाणे तर हे पाण्याचं वान आहे म्हणजे याला पाण्यानं फायदाच होणारे पाणी मिळाल्यानंतर आणि हरभऱ्याला जे खतं मिळणार आहेत फवारण्या त्याच करडीला मिळणार आहेत एक सोय तिची चांगली होणारे बेडवर आहे तर एक चार क्विंटल जरी आपल्याला सरासरी याच्यामध्ये एकरी उत्पादन मिळालं तर आपल्याला हरभरा जो जे उत्पादन त्याच्यामध्ये ह्या चार क्विंटलची भर पडते आपल्याला बरं नेमकं सरासरी भाव काय असतो करडीला करडी साधारणतः पाच हजार रुपये पाच हजार रुपये रुपये साडेचार पाच हजार रुपये हरभऱ्याच्या भावामध्ये समजा हरभऱ्यापेक्षा जास्त भाव म्हणलं तरी चालेल मग पाच हजार रुपये क्विंटल म्हटलं तरी आज जवळपास चार क्विंटल तरी झालं हजार रुपये आपल्याला ते यायलेत प्लस म्हणजे जेणेकरून हे पीक करडी एखाद्या वेळेस हवामान थोडा बदल झाला तरी सहन करणार आहे हरभऱ्यावर मर रोग असेल ढगाळ वातावरणाचा प्रभाव असेल इथं हरभऱ्याची उत्पादकता जरी घटली तर करडी त्यामध्ये आपला मेकअप करून दिली या उद्देशानं आपण केले एक प्रयोग म्हणून विशेष म्हणजे तुम्ही लांब लावल्याच्या याच्यामध्ये कुठलंही त्याला अंतर नाही किंवा हरभऱ्याला डिस्टर्ब होत नाही नाही तेच लांब करण्यामध्ये तोच उद्देश आहे की जास्तीत जास्त अंतर असलं तर हरभऱ्यावर सावली पडणार नाही आणि करडी शक्यतो हे वरती गेल्यानंतर सरळ जाणार आहे पिके जी करडई तुम्ही लावली ही पाण्याची करडई पाण्याचं वाण आहे हे आपण नाही शेतकऱ्याकडूनच घेतलेलं वान आहे पण ही पाण्या पाणी जरी असलं तरी चांगल्या प्रकारे येणार आहे बघू शकतो शेतकरी मित्रांनो सरांनी हरभऱ्याची हर पूर्ण टोकन केलेली आहे आणि हरभऱ्यामध्ये विशेष म्हणजे मर नाहीये कुठेही आणि सर याला खताचं व्यवस्थापन नेमकं कसं तुम्ही खत आता आपण इथं सुरुवातीला मी अगोदर सांगितलं की इथं सुरुवातीला सोयाबीन होती बेडवरच होती आणि ड्रिपचा वापर होता चार फुटाचे बेड जोडवळीनं त्याच्यावर सोयाबीन लागवड होती त्याच पद्धतीने हरभऱ्याची लागवड आहे आणि तेच बेड ठेवले आपण फक्त त्याचे मोडले नाही फक्त मशागत केली त्याची बैलाद्वारे पाळी मारून आणि याला सुरुवातीला काही बेसल डोस काही आपण दिला नाही याच्यावर फक्त आतापर्यंत एक फवारणी झालेली आणि एकरी चार किलो प्रमाण सगळ्या क्षेत्रावर आपल्या सोयाबीनच्या असेल हरभऱ्याच्या असेल आपण एकोणीसशे एकोणीस दिलेले एक, एक, दिले एक पंचवीस दिवसाचं तीस दिवसाचं पीक झाल्यानंतर पहिलं बाकी काही हे नाही आणि आता पुढं वॉटर सोलच एक दोन शेड्यूलमध्ये द्यायचा प्रयत्न राहील आपला फ्लावरिंग मध्ये बारा एकसष्ट आणि परत आणि नंतर झिरोबाऊन शेवटी बघू शकता इतक्या कमी याच्यामध्ये म्हणजे नेमका कुठलाही बेसल डोस न देता कुठलेही जास्त शेतीला खर्च न ना लावता नाही कारण ही बेड इतके जर मोडायचे असते आणि परत हो। लागवड जर तुम्हाला करायची असते पंचवीस तीस हजार रुपये इतके सगळे शेतीमध्ये गेले दहा मिळून कारण ते बेड मोडायचे ट्रॅक्टर न परत त्याला बेड करायचे सगळ्या गोष्टीला तितके पैसे लागले असते पण न काही झिरो मेंटेनन्स झिरो बजेट शेती आपण म्हणू शकतो याला झिरो मेंटेनन्स करून सरांनी इतकं चांगलं डेव्हलप केलं आणि विशेष गोष्ट सरांच्या शेतीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट चांगली वाटली सगळी शेती ड्रिपवर आहे म्हणजे पाण्याचा कुठही अपव्यय नाही कुठेही पाणी गेलेलं नाही जास्त पाणी आता आपण बघितलं तर भरपूर शेतकरी निस्ती मोटर चालू करून देतात शेतात गेले सगळं शेवळ आणि तण होतं तसं कुठल्याही प्रकारचा शतः सरांच्या शेतीमध्ये म्हणजे जास्त काही हे नाही सगळं ड्रिप पोअर केले आणि व्यवस्थित टापटीप शेती ज्याला म्हणू शकतो प्रयोगशील प्रयोगशील शेतकरी ज्याला आपण म्हणतो तर ही शेती अशी प्रयोगशील असते बघू शकता करडई किती छान दिसते आणि उद्या चालून हरभरा तर उत्पन्न देणार आहे प्लस मग त्याच्यासोबत सुद्धा उत्पन्न देणार आहे सर खूप चांगलं प्रकारचं मार्गदर्शन आमच्या शेतकरी मित्रांना केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद